Tired of searching for podcasts? Try Storio, the only app you need to discover and follow podcasts from across the world. Get curated podcasts and playlists every day and listen to what your friends recommend. Share what you love and find what they love. Check us out on storiowedge.com/boom. Download on App Store or Play Store. Storio. This episode is in association with Design Up. Design Up is India's go-to conference for design and tech and rated among the world's most exciting events by Quads.com. Design Up returns to Bangalore on October 25th to 27th with a stellar speaker lineup, actionable talks, and masterclasses. Design Up covers diverse topics like UI, UX, product design, AR, VR, emerging interfaces, and more. For more details, visit designup.io. Welcome to Audiogyan with Kedar Nimkar, a podcast that documents insightful conversations with Indian designers, artists, musicians, writers, thinkers, and creatives of all types. Catch us on iTunes or visit audiogyan.com for more Gyan sessions. Here's your host, Kedar Nimkar. Today, I have Dhanashree Lele with us on Audiogyan. Dhanashree is a powerful orator. Being expert in difficult language like Sanskrit, she conducts many one-person shows in Sanskrit. Dhanashree is also a popular Marathi anchor and interviewer and has been compere for many programs on TV, radio and stage. Worked on various projects with seniors like Shri Sudhir Phadke, Prof. Pravin Davane, Dr. Anil Avchat, to name a few. She has secured H.D. Velankar Scholarship for Sanskrit proficiency. And today we are here to talk about what it takes to become a good orator. So thank you, Dhanashree, for giving us your time. And it's a real honor to have you on audio again. Yes, मला सुद्धा खूप आनंद होतोय. या आणि आजचा इंटरव्ह्यू अर्थात पूर्ण मराठीत असणार आहे, पण माझं मराठी थोडं एक्सक्यूज करा, कारण मी टॉपिक जनरली असा ठेवलाय की स्पीकिंग एज अन आर्ट फॉर्म, आणि माझा प्रयत्न असा असणार आहे की आपण दोन भागात करूया हा. तर पहिला भाग साधारणपणे मोस्टली लँग्वेज या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणारा असेल, आणि दुसरा मग स्पीकिंग एज अन आर्ट फॉर्म. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचं आहे की व्हॉट डज इट टेक टू बिकम अ गुड पब्लिक स्पीकर, किंवा ओरेटर बनण्यासाठी काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात. अगदी पहिलं वाक्य सांगायचं तर ओरेटर बनण्यासाठी पहिल्यांदा आपण चांगलं लिस्नर असलं पाहिजे. म्हणजे कसं की आपल्याला सतत ऐकण्याची सवय पाहिजे आणि चांगलं वेगवेगळं ऐकण्याची सवय पाहिजे, आणि मला वाटतं ती लहानपणापासून घरातनच निर्माण होते. म्हणजे मी समजा पालक आहे तर ही माझी जबाबदारी आहे की माझ्या मुलांना मी चांगलं ऐकवलं पाहिजे. पुढे जाऊन त्यांनी काय करिअर करायचं हे त्यांच्यावरती आहे, पण निदान मी त्यांना काहीतरी चांगलं आहे बाबा मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, संस्कृतमध्ये हे काहीतरी चांगलं आहे हे सातत्यानं त्यांच्या कानावर पडलं पाहिजे. कारण हे लहानपणापासूनच हा फ्लेअर जो आहे भाषेचा तो कळतो, पण डेव्हलप करण्याचं काम मात्र पालक आणि शिक्षकांचं असतं. आणि म्हणून चांगलं ऐकणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मी माझ्या आता थोडंसं वैयक्तिक सांगेन की मी लहान असताना माझी आई मला अगदी जबरदस्तीनं ओढून ताणून म्हटलं तरी चालेल, पण मला कीर्तन ऐकायला घेऊन जायची. म्हणजे कधी कधी तर इतकी कमी माणसं असायची कीर्तनाला की तो कीर्तनकार, तबला पेटीवाला आणि आम्ही दोघी, एवढं पण असेल. पण तरी सुद्धा ते ऐकण्याची सवय लागली. आणि आज माझ्या असं लक्षात येत आहे की कित्येक गोष्टी लहानपणी ऐकल्यानंतर तुमच्या मनात त्या कायम राहतात आणि ऐन वेळेला तुम्हाला त्या आठवतात. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं वाचन पुन्हा करण्याची आवश्यकता येत नाही, आणि वेगवेगळे विषय माहिती होत जातात. जसं आता श्रावण चालू आहे तर श्रावणामध्ये पूर्वी आमच्या घरी कहाण्या वाचणं असायचं. त्या कहाण्यांची एक वेगळी स्टाईल आहे. म्हणजे ऐका गजानना तुमची कहाणी, निर्मळ मळे उदकाचे तळे, छोटी छोटी फ्रेजेस असतात ना, तशी ती वाक्यरचना येते. आणि त्याची गंमत अशी की हा तुम्ही कधीतरी पटकन वापरू शकता. म्हणजे उदाहरणार्थ गदिमांवरती एक कार्यक्रम करायचा होता, तर मी म्हटलं कशा पद्धतीनं सुरुवात करावी विचार करत होते, आणि मग लक्षात आलं की गदिमा म्हणजे गजानन दिगंबर माडगुळकर. म्हणून मग मी पटकन म्हटलं ऐका गजानना तुमची कहाणी. शब्दांचे मळे, गीतांचे तळे, सुवर्णाची कमळे देवळे रावळे, गीतरामायणाचा महावृक्ष. त्यामुळे लोकांना हे इतकं पटकन अपील होतं ना, लोकांना पटकन ते आपलंच वाटतं. पण हे जर मला मिळालंच नसतं कहाणी ऐकायला, तर अशा पद्धतीने मला सुचलं नसतं. त्यामुळे लहानपणी आपण जितकं ऐकू तितकं चांगलं बोलणार आहोत.
मी इनफॅक्ट एक इंटरव्ह्यू केलेला अमृत गंगर बरोबर जे मोठे हिस्टोरियन आहेत, तर ते बोलले की हा श्रवण संस्कार फार महत्वाचा पार्ट असतो, कारण डोळे आपले हे असतात म्हणजे अटेंटिव्ह असतात, पण जे श्रवण असतं ते जास्ती एन्ड्युअरिंग असतं, जास्ती वेळ तुम्ही जास्ती त्याचं ऍब्सॉर्प्शन होत असतं. अगदी बरोबर. आणि आपण जर पूर्वीची संस्कृती आपली पाहिली म्हणजे मधला काळ जेव्हा स्त्रिया वाचत नव्हत्या पण सतत प्रवचन कीर्तन यामुळे त्यांना एवढी माहिती होती ना, कारण हे सगळे श्रवण संस्कार असतात. इव्हन गाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असं म्हटलंय, म्हणजे गोविंदराव टेंबे हे जे मोठे संगीत तज्ज्ञ होते त्यांनी असं सांगितलंय की गाणं कधी येतं माणसाला, तर आपल्याला वाटतं की क्लासमध्ये जाऊन येतं, रियाज करून येतं. तर त्यांनी सांगितलं की 1% क्लास म्हणजे शिक्षण, 10% रियाज आणि 100% श्रवण असल्याशिवाय तुम्हाला गाणं येत नाही. वा वा. म्हणून हे म्हणजे जे तुम्हाला बोलायचंय त्याच्यासाठी आधी आज झिरपलं पाहिजे, म्हणजे बीज टाकलं तर त्याचं पीक येतं. त्यामुळे श्रवण हे बीज आहे बोलण्याचं असं मला वाटतं. वा सुंदर. आणि टेक्निकली सांगायचं असेल तर थोडंफार हा मग मला असं वाटतं की हे ऐकणं हा एक भाग झाला. आता लहानपणी आपण हे करू शकतो पण मोठे झाल्यानंतर ह्याच्यावरचा पाया तयार आहे पण त्याच्यावरचे पिलर्स आपल्याला उभारायचे असतात आणि त्यामुळे वेगवेगळं वाचलं पाहिजे. बोलणाऱ्याला आधी त्याच्याकडे मुख्य रिझर्वॉयर त्याचा भरलेला असला पाहिजे. त्यामुळे ते धरण जर पूर्ण मागे साचलेलं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त फ्लो देऊ शकता. त्यामुळे ते भरपूर वाचन पाहिजे आणि वाचन एका लिमिटेड क्षेत्रामध्ये असता कामा नये. निदान जास्तीत जास्त वाचण्याचा आपण प्रयत्न तरी केला पाहिजे. सगळ्या विषय आपल्याला आवडतील असं नाही. आता मी कला शाखेची आहे त्यामुळे मला इतिहास आवडेल, मला भूगोल आवडेल, मला संस्कृत भाषा तर आवडतीलच, पण म्हणून मला गणितावरचं पुस्तक वाचायला आवडेल असं नाही. पण मग मी गणितावरचं नाही वाचलं तरी एखाद्या गणितज्ञाचं वाचू शकते, जसं नारळीकरांचं. त्यांच्या वडिलांचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्यांची आई, त्यांचे वडील कसे होते, घर कसं होतं, कसा एवढा मोठा माणूस तयार होतो हे तर आपण वाचू शकतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट वर्ज्य मानू नये, सगळे आपलंच आहे. आणि जेवढं जास्तीत जास्त आपण बघू तेवढं जास्तीत जास्त विचार आपल्या मनात येतात. बोलणाऱ्याला मुळात आधी विचार पाहिजे. जर माझ्या मनात विचार नसेल तर मी बोलू शकत नाही. पाठांतर करून माणूस किती वेळ बोलणार. आणि म्हणून वेगवेगळ्या कलांचा आस्वाद बोलणाऱ्यानं घेतला पाहिजे. एक उदाहरण सांगते. कुमारजींचा एकदा कार्यक्रम होता भोपाळला गाण्याचा, आणि कुमारजींची खूप माणसं बांधलेली होती. तर त्याच्यामध्ये एक सोनार त्यांचा मित्र होता. भोपाळला गेले कुमारजी आणि सकाळी ते त्या सोनाराकडे गेले आणि त्या सोनाराला म्हणाले, भैया क्या नया है कुछ दिखाओ. तर त्यांनी सांगितलं, ये झुमके नए आए है, ये कंगन नए आए है. तर कुमारजींनी त्यातला एक कंगन उचलला आणि कितीतरी वेळ कुमारजी बघत होते. त्या सोनाराला कळेना की हा एक गायक आणि हा इतका वेळ त्या कंगनाकडे काय बघतोय, म्हणजे काय त्याच्याकडे चालू आहे त्यांचा विचार. अगदी कोपरान कोपरा, त्याचं डिझाईन कसं आहे, त्याला ती वळवलेली नक्षी कशी आहे, हे सगळं कुमारजींनी पाहिलं. कंगन परत केला, म्हणाले आज संध्याकाळी कार्यक्रम येत आहे ना. सोनार म्हणाला, हो येणार, तर तुम्ही आमच्याकडे आलात आणि तुमची कला आम्ही ऐकली नाही असं कसं होईल. संध्याकाळी कार्यक्रम सुरू झाला आणि त्यावेळेला कुमारजींनी बंदिश सुरू केली, कंगन वा मोरा. आणि तेव्हा सोनार म्हणाला, त्यांनी जे कंगन माझ्याकडे पाहिले होते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर कंगन त्यांनी आम्हाला त्यांच्या बंदिशीतनं दाखवले. वा वा वा. त्यामुळे मला जर काही बोलायचं असेल तर मला फक्त वाचन पुरेसं नाही, मला फक्त ऐकणं पुरेसं नाही, मला वेगवेगळ्या कला समजल्या पाहिजेत. निदान मला कलांचा आस्वाद घेता आला पाहिजे. मला भले एकही चित्र काढता येत नसेल, म्हणजे मी काढलेला पक्षी हा उंदीर जरी दिसला तरी सुद्धा मी चित्रकलेचं प्रदर्शन पाहायला गेलं पाहिजे. नाटक मी पाहिलं पाहिजे, शास्त्रीय संगीत मी ऐकलं पाहिजे. ह्या सगळ्यातनं काय असतं, एक प्रत्येक कला ही एक एकाला एक साधलेली असते. या सगळ्यातनं तुम्हाला विचारांचं एक काय म्हणूया त्याला, बीज पडतं, तुमचे स्वतःचे विचार तयार होतात. आणि हो, याच्यामध्ये मला अजून पर्सनल म्हणजे एक्सपिरियन्सवरनं पण दिसतं की बऱ्याच गोष्टी ॲबस्ट्रॅक्शनमध्ये सेमच असतात, किंवा त्या कारण त्या आर्टिस्टचं थॉट प्रोसेस तीच असते आणि त्यांनी बघितलेलं. म्हणजे याला थोडं अध्यात्माची जोड द्यायची तर असं सांगता येईल की उपनिषदांमध्ये एक वाक्य आहे की एकम सत् विप्राह बहुधा वदंती
म्हणजे ब्रह्म एकच आहे, तो परमेश्वर परमात्मा तुम्ही काही म्हणा त्याला, ते एकच आहे. पण तुम्ही त्याला शंकर म्हणता, मी विष्णू म्हणते, कोणी गणपती म्हणतं, कोणी अल्लाह म्हणतं, कोणी ईश्वर म्हणतं, पण सगळे जाऊन शेवटी तिकडेच मिळणार आहेत. तसे कलेचे सुद्धा वेगवेगळे फॉर्म्स असले तरी सुद्धा त्यातनं जो एक आहे तो आनंद आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या दिशा वेगळ्या असल्या तरी त्या दिशा शेवटी एका बिंदूतच येतात आणि तो म्हणजे आनंद. आणि म्हणून तो कलेचा आनंद घेणं जेव्हा जमतं ना कुठल्याही कलेचा, तेव्हा ती कला आपल्यातनं स्फुरायला लागते. आणि जसं कट्यारमध्ये वाक्य आहे की विद्या आणि कला याच्यामध्ये काय फरक आहे, तर विद्या घेता येते, कला घेता येत नाही. विद्या बाहेरून आत जाते, म्हणजे मी पहिली शिकले तेव्हा मला पहिली कळली, मला दुसरी कळली, तोपर्यंत मला ते माहीत नव्हतं पण मला ते कळलं. पण कला ही बाहेरून आत नेत, ती आतून बाहेर जाते. आणि म्हणून तो आनंद महत्वाचा. इनफॅक्ट हे कुमार गंधर्वांच्या पण एका इंटरव्ह्यू मध्ये आहे की त्यांचे सगळे टाईपचे मित्र होते, आर्किटेक्ट्स होते, प्रोफेशनल पेंटर्स होते आणि सगळे होते. म्हणून त्यांना त्यांचं एक्सपोजर आणि त्यांचं एक विचार करण्याची पद्धत आय थिंक त्या दृष्टीने. आणि तू जो पहिल्यांदा मला विचारलंस की चांगलाच वक्ता होण्यासाठी काय आवश्यक आहे, मुळात चांगला वक्ता होण्यासाठी आधी माणसं वाचता आली पाहिजेत. म्हणजे जोपर्यंत मला माझा ऑडियन्स कळत नाही तोपर्यंत माझ्या भाषणाचा प्रभाव पडणार नाही. म्हणजे मी एका अतिशय काय म्हणू त्याला एका खेडेगावात गेले आणि तिथे जाऊन मी संस्कृत मधला कालिदास काय म्हणतो, भास काय म्हणतो ह्याविषयी बोलायला लागले तर ते ऐकतील विचारे, पण ते स्वतःला त्याच्याशी कनेक्ट नाही करू शकणार. पण हेच जर मी गावामध्ये गेले आणि मी माऊलींची एखादी ओवी घेतली आणि त्या ओवीवरती जर मी विवरण करायला लागले त्यांची उदाहरणं देऊन, तर ते माझ्याशी पटकन कनेक्ट होतात. आणि यासाठी मला सगळ्या प्रकारच्या गोष्टी माहिती पाहिजेत. म्हणजे मी जर चांगला वक्ता असेल तर मला पहिला माझा ऑडियन्स कळला पाहिजे. पाडगावकरांबरोबर मी पुष्कळ कार्यक्रम केले, तर पाडगावकरांची गंमत अशी होती, खासियत म्हणेन मी, की त्यांना ऑडियन्स पल्स इतकी लगेच कळायची ना. मग ते मला सांगायचे आज ही कविता घेऊया, आज ही नको, आज ही घेऊ, ही आवडेल. ही पल्स कळणं, नाडी म्हणतो आपण ना, ती कळणं समोरच्याची की तुम्ही कनेक्ट होता. आणि मुख्य एकमेकांशी कनेक्ट झाल्याशिवाय कुठलीही कला इकडून तिकडे जात नाही. आणि म्हणून ते होणं महत्वाचं. सुंदर सुंदर. एक वैयक्तिक उदाहरण देऊ का या बाबतीत? नक्की नक्की प्लीज. गोरेगावला आमचा एक कार्यक्रम होता अगदी मी जेव्हा सुरुवात केली ना तेव्हाचा, तर मला वाटलं गोरेगावला आहे म्हणजे म्हटलं सगळं आपल्यासारखा ऐकणारा वर्ग असणार म्हणून मी शंकर वैद्य, शांताबाई शेळके, त्याच्या मग पाडगावकर, बोरकर अशा कवितांच्या मनात ओळी साठवत गेले होते की हे वाचू, हे म्हणू, हे सांगू. मला तिथे गेल्यानंतर कळलं की झोपडपट्टीमध्ये नाल्यावरती स्टेज आहे आणि तिथे आम्हाला कार्यक्रम करायचा आहे. क्षणभर माझ्या पोटात गोळा आला. मी म्हटलं तर इथे काय शांताबाई शेळके करणार आहेत, म्हणजे त्यांचं आयुष्य वेगळं आहे, कळणार नाही अशातला भाग नाही. त्यांचं आयुष्य वेगळं आहे, त्यांचे रोजचे अनुभव वेगळे आहेत आणि त्यामुळे ते ह्याच्याशी कनेक्ट नाही होऊ शकत. आणि म्हणून मी सगळं बाजूला ठेवलं आणि रोजचे त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्या अनुषंगाने बोलायला लागले. तिथे मुलं गोट्या खेळत होती, आमचा कार्यक्रम चालू होता त्याच वेळेला, तिथून एक अंत्ययात्रा सुद्धा गेली. तिथे मुलं गोट्या खेळत होती, त्या मुलांचं अजिबात लक्ष नव्हतं, त्यांच्या आया त्यांच्या मागे त्यांना मारण्यात गुंग होत्या. म्हणजे कार्यक्रम एका बाजूला चाललाय आणि ह्यांचं एका बाजूला चाललंय असं चाललं होतं. म्हटलं आता काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मग मी असा विचार केला की ह्या मुलांना काय आवडेल, या मुलांना शांत केलं तर पालक शांत होतील. आणि म्हणून मी शांताबाईंचीच एक कविता म्हणली, म्हटली की 15व्या मजल्यावरती आहे आमचं घर, लिफ्ट मधून आम्ही जातो सुळकन खाली वर. 15व्या मजल्यावर मला दिसतं काय तर समोरची झोपडपट्टी आणि तिथली उघडी नागडी पोरं. उघडी नागडी पोरं त्यांचा काळा काळा रंग, सदान कदा काहीतरी करण्यात असतात दंग. झोपडपट्टी, उघडी नागडी आणि काळा हे शब्द त्यांना कळले आणि त्यांनी बघायला सुरुवात केली. हे काहीतरी आपल्याशी संबंधित आहे हे त्या मुलांना कळलं. त्यांनी गोट्या सोडल्या आणि ते ऐकायला लागले आणि त्या कवितामध्ये ते इतके तल्लीन झाले की आपसुक सगळेजण शांत झाले आणि पुढचा कार्यक्रम झाला. त्यामुळे बोलणाऱ्याला किती परीघ असावा लागतो ह्याचं उदाहरण फक्त मी दिलं. म्हणजे मी मला तो जमलाय परीघ असं म्हणायचं नाही, फक्त एक अनुभव सांगितला. खूप परीघ बाकी आहे अजून करण्याचा. नाही पण याच्यामध्ये मला असं विचार असं वाटतं की जसं शांता शेळके म्हणाला तर काही एक वेगळं टाईपचं लिटरेचर आहे जे एका सेट ऑफ ऑडियन्सला कळावं, पण मग त्याच्यामध्ये जो डिटेलिंगचा भाग असतो की हाऊ डू यू कनेक्ट दोज टू पीपल. कारण एक एक म्हणजे फॉर एक्झाम्पल खूप मोठं उदाहरण घ्यायचं तर संस्कृत मधलं रामायण किंवा संस्कृत मधलं काही तर ते मराठी बोलीभाषेत लिहिलं तर त्याच्यासाठी ते पहिले पचवलं
आणि मग ते याच्यामध्ये ट्रान्सलेट केलं. तसं स्पीकर म्हणून काय पचवावं लागतं? खूप करता येतं आणि खूप पचवावं लागतं. म्हणजे आता माझा संस्कृत हा विषय आहे आणि माझी अशी इच्छा असते की जिथे शक्य आहे तिथे संस्कृत मधला एखादा विषय मराठीतनं मांडावा. आणि दर कालिदास दिनाला जो आषाढाचा पहिला दिवस असतो तो कालिदास दिन म्हणून आपण साजरा करतो, त्या दिवशी मी नवीन एखादा विषय घेते आणि तो वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मांडते. तर असा मी एकदा भर्तृहरीची शतकत्रयी असा एक प्रकार आहे. म्हणजे काय, तर भर्तृहरी हा कवी आहे संस्कृत मधला, त्यांनी 3 शतकं लिहिली. हा शतक म्हणजे 100, त्यामुळे नीती शतक लिहिलं की कसं वागावं ह्याचे 100 श्लोक दिले. श्रृंगार शतक, श्रृंगाराबद्दलचे 100 श्लोक दिले. आणि मग त्याला वैराग्य आलं म्हणून त्या वैराग्याचे 100 श्लोक दिले. असे त्यांनी 3 शतकं लिहिली. आता मी म्हटलं हे सगळं इतकं सुंदर आहे की हेच मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून इथे प्रवीण डवणे सरांचं ज्ञानसाधना कॉलेज आहे तेव्हा ते होते त्या कॉलेजमध्ये शिकवायला. त्यांनी मला विचारलं तू येशील का बोलायला आणि कुठला विषय घेशील, तर मी म्हटलं लिहा भर्तृहरीची 3 शतकं म्हणून. तर ते म्हणाले अगं कळणार नाही. मी म्हटलं म्हणूनच लिहा. म्हटलं येतील मुलं, तुम्ही कंपल्सरी करू शकता मुलांना कॉलेजमध्ये, ते एक बरं असतं. बाहेर काही आपण कोणाला श्रोत्याला कंपल्सन नाही करू शकत, पण इथे मुलांना तसं करता येतं. म्हटलं लिहाच तुम्ही. आणि म्हणून त्यांनी भर्तृहरीची 3 शतकं असं फळ्यावरती लिहिलं. तर मी बोलायला गेले तर टार्गेट मुलं असतातच, तर त्यांनी मला विचारलं हा कोण क्रिकेटर होता का संस्कृत मधला की त्यांनी 3 शतकं ठोकली वगैरे. तर मी म्हटलं तू एकदा ऐक म्हणजे तुला कळेल की त्यांनी प्रत्येक श्लोकात काय छक्के चौके मारलेत ना, ते ऐकायला तू ये. आणि ती सगळी मुलं बसलेली होती, पुष्कळ मुलं होती, आणि त्यांना ते इतकं आवडलं. कारण ते इतकं साध्या पद्धतीने आपण सांगितलं पाहिजे की ते मुलांपर्यंत गेलं पाहिजे. आणि मग नंतर परिणाम असा झाला की त्यातल्या दोघा चौघांनी मला विचारलं बाई हे पुस्तक आम्हाला कुठे वाचायला मिळेल. मी म्हटलं बस आज माझं मला जो आनंद आहे तो हा आहे. आणि म्हणून मी त्याच्यानंतर असं ठरवलं की अशा विषयांवर जे मी जेव्हा जेव्हा बोलायला जाते कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, तर मी माझ्याबरोबर 2 झेरॉक्स घेऊन जाते. अरे वा. की एखाद्याला वाटलंच तर एक वक्ता एक वाचक का सोडायचा. आणि म्हणून मी ते पुस्तक देते. त्यामुळे ह्या 2 टोकांना जोडण्यासाठी मुळात वक्त्यांनी ते आधी पचवायला पाहिजे आणि त्या भाषेत न बोलता आजच्या कॉन्टेम्पररी भाषेमध्ये त्याची उदाहरणं देत आपण बोललं पाहिजे. सुंदर. आणि म्हणून माझं जे मेघदूत आहे म्हणजे कालिदासांनी 116 श्लोक लिहिले, ते मेघदूत मी 40 मिनिटांपासून 4 दिवसांपर्यंत बोलते. ठाण्यामध्ये इथे 4 दिवस माझा मेघदूताचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी 7 ते 9 मी म्हटलं प्राईम टाईम. म्हटलं किती माणसं येणार. सहयोग मंदिर गच्च भरलेलं होतं. म्हणजे लोकांना शेवटी असं एक वेळ आली की बाबा स्टेजवर बोलवू का काय. आणि ही 4ही दिवस हीच स्थिती होती. हा कालिदासाचा महिमा आहे. पण मुळामध्ये लोकांना प्रचंड उत्सुकता असते की काय बाबा मेघदूत. मग ते सोप्या पद्धतीनं सांगणं हे मात्र वक्त्याचं काम आहे. नेक्स्ट प्रश्न मला असा विचारायचा आहे की काय डिफरन्स असतो कॉम्पेअर इंटरव्ह्युअर स्पीकर, हे थोडस समजा सांगता आलं तर. ही कला एकच आहे पण ह्या कलेचे हे नाना विध प्रकार आहेत. यासाठी पाया एक ह्या सगळ्या प्रकारांसाठी, ते म्हणजे चांगलं बोलता यायला पाहिजे. पण ह्या प्रत्येकाचा पाया वेगळा आहे. म्हणजे मी जेव्हा निवेदक म्हणून उभी राहते, मी जेव्हा सूत्रसंचालक म्हणून उभी राहते, मी जेव्हा मुलाखतकार म्हणून उभी राहते आणि मी वक्ता म्हणून उभी राहते, बोलणारी मीच आहे पण माझी ही 4 रूप आहेत. बरोबर. म्हणजे मी जेव्हा सूत्रसंचालक असते तेव्हा मला हे माहिती असतं की हा कार्यक्रम वेगानं पुढे नेणं हे माझं काम आहे. सूत्रसंचालक ते सूत्र मी सोडायचं नाहीये. म्हणजे कार्यक्रम भरकटतो असं वाटलं तर आपण कसं पतंगाला ढील देतो कधी तो खेचून घेतो मांजा, तसं माझ्या हातात येते सूत्र. किती सुंदर शब्द आहे ना सूत्र. ते सूत्र मी सोडता कामा नाही. तो कार्यक्रम ढिला पडलाय तर तो मी ताणून घेतला पाहिजे. तो कार्यक्रम अतिवेगाने चाललाय तर त्याला मी थोडं स्लो केलं पाहिजे. त्यामुळे सूत्रसंचालकाला कार्यक्रम वेगवान पुढे नेणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आलेल्या वक्त्यांचं अतिशय योग्य पद्धतीनं स्वागत करणं, त्यांची ओळख करून देणं. ओळख करून देणं हा अतिशय अवघड भाग आहे. लोकांना वाटतं ते काय इंट्रोडक्शन नुसतं पेपर वाचला की झालं, असं होत नाही. पेपरमधनं वाचलेली इंट्रोडक्शन ही इतकी कोरडी असते, त्यामुळे थोडं सूत्रसंचालकांनी थोडी मेहनत घ्यायला लागते. तो पेपर तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही असं निर्माण करून बोललं पाहिजे की हा माझ्या रोज शेजारी राहतो आणि मला याच्याबद्दल सगळं माहिती आहे. मला बऱ्याच टिप्स मिळत आहेत ऑडिओ घेण्यासाठी. तर काय होतं की
तू त्या वक्त्याबद्दलचा जिव्हाळा आधी सूत्रसंचालकांनी निर्माण करावा लागतो. नाहीतर तर हे असे आहे, ते असं केलंय, त्याने असं केलंय, तसं झालंय, मग ते इंजिनियर झालेच वगैरे असं. तर आता ऐका, नाही असं नाही. आज आपलं खरंच भाग्य आहे की अशी मोठी व्यक्ती आज आपल्याकडे आली आणि काही विचार त्यांचे हे निश्चित आपल्याला प्रभावित करणार. तुम्ही आधी वातावरण निर्माण करायला लागतं. त्यामुळे सूत्रसंचालकांनी कॅनव्हस तयार करण्याचं काम त्याचं आहे. मग आत काय चित्र काढायची ती माणसं पाहतील. परंतु तुम्ही एक छान बॉर्डरचा एक सुंदर हे तयार करता, फ्रेम तयार करता आली पाहिजे तुम्हाला. आणि तो जिव्हाळा असला पाहिजे, कळलं पाहिजे की बाबा ह्याची कुठली ओळख कुठे द्यायची. आता मी कॉलेजमध्ये समजा बोलायला गेले तर माझं एज्युकेशनल जे करिअर आहे ते सांगणं गरजेचं आहे का, मी बाहेर निवेदनं कोणाकोणासाठी केली हे सांगणं गरजेचं आहे. त्या मुलांना माझं एज्युकेशनल करिअर काय आहे हे कळणं महत्वाचं आहे. आणि हेच मी जेव्हा बाहेर बोलतेय त्यावेळेला मी त्या पलीकडे काय केलंय हे कळणं महत्वाचं आहे. त्यामुळे हा सारासार विचार सूत्रसंचालकाच्या मनात असावा लागतो. आणि सूत्रसंचालक अपडेटच त्याचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे मी माझ्याच बाबतीत घडलेला प्रसंग सांगते. ठाण्याचं काहीतरी कुठल्या तरी पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष असतात, ते त्या दिवशी नेमके जिल्ह्याचे अध्यक्ष झाले होते. आणि मी ते वाचलं नव्हतं, त्यामुळे मी त्यांना शहराध्यक्षच म्हटलं. तर ते एवढे भडकले माझ्यावरती. ते म्हटलं तुम्ही पेपर वाचला नाही का आजचा? म्हटलं नाही वाचला. तर ते म्हणाले मी शहराध्यक्ष राहिलो नाही, मला आता जिल्हाध्यक्ष केलंय. बरोबर आहे, त्याचं ते प्रमोशन आहे. आणि ते मी सांगणं फार गरजेचं आहे. ते मी सांगितलं नाही म्हणजे माझं मायनस झालं ना. त्यामुळे सूत्रसंचालक हे ह्या सगळ्या गोष्टींचं बाकीचं मखर जे आहे ना ते सांभाळण्याचं काम सूत्रसंचालकाचं आहे. निवेदकाचं काम काय? निवेदकानं त्या गाण्यावरती, त्या गाण्याच्या थीमवरती भर देणं किंवा त्याच्यावरती फोकस करणं हे जास्त गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये त्या गाण्याच्या अनुषंगाने एखादा किस्सा म्हणा किंवा त्या गाण्याच्या अनुषंगाने त्याला जे काही वाटतं ते त्यांनी बोललं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट सूत्रसंचालकाच्या बाबतीत मला एक मगाशी सांगायची राहिली ती म्हणजे काही वेळेला एखाद्या विषयातला तज्ज्ञ सूत्रसंचालक असतो, पण सूत्रसंचालकाने हे आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे की तो दुसऱ्या पायरीवरती आहे. त्यांनी वक्त्याला सरपास नाही करता कामा, त्या दिवशी तोच मोठा आहे. तुला त्याच्यापेक्षा 100 विषय जास्ती माहिती असले तरी सुद्धा तू आज दुसऱ्या पायरीवर उभा आहेस, याचं भान कधीही सूत्रसंचालकांनी सोडता कामा नये. साथीदार सरगाव, येस, आज त्याचा कार्यक्रम आहे ना, मग तो बोलणार. तू फक्त एवढंच म्हण की छान. सूत्रसंचालकांनी गोषवारा कधी काढून देऊ नये भाषणाचा. लोक आहेत ना, त्यांना कळतंय. तुम्ही फक्त एवढंच सांगा की किती अवघड विषय, किती सहज करून सांगितला. शैलीबद्दल बोला, त्याच्या पुन्हा मुद्दे काढून बोलण्याची गरज नाही. ह्या गोष्टी सूत्रसंचालकांनी लक्षात ठेवाव्यात. निवेदकाचं मी म्हटलं तसं, त्याने गाण्याच्या अनुषंगाने, थीमच्या अनुषंगाने सांगणं गरजेचं आहे. मुलाखतकार जो आहे त्याला हे आधी माहिती पाहिजे की तो बोलणार आहे आणि मी कमीत कमी शब्दामध्ये त्याला बोलतं करणार आहे. काही वेळेला उलट असतं, जो मुलाखत घेतो तोच इतका वेळ बोलतो, त्याचे प्रश्न एवढे फुलके भरून असतात की मग कसं असतं. मुळामध्ये काय होतं ना, मुलाखतकाराला हे माहिती पाहिजे की तो जे काय बोलणार ते सगळं मला माहिती आहे असतंच, कारण ऑलरेडी आधी एकदा मुलाखत झालेली असते. तर आजचं आपलं सोडून द्या, आज आपण एकदम उत्स्फूर्त सगळं सुरू केलंय, पण एखाद्या मोठ्या माणसाची मुलाखत घ्यायची असेल तर मी आधी त्याला भेटते ना. आता मी साहित्य संमेलनामध्ये कीर्ती शिलेदारांची अध्यक्ष म्हणून मुलाखत घेतली. त्याच्या आधी मी त्यांच्याकडे जवळजवळ 2.5-3 तास बसले होते आणि आमच्या भरपूर गप्पा झाल्या होत्या. त्यामुळे मला माहिती आहे त्यांची प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे आज. पण मग मी ती सांगायची का? मी नाही सांगायची. मी फक्त त्यांना बोलतं करायचं की काय तुम्ही ते मागे तुमच्या बाबांनी असं केलं, ते काय झालं त्याचं. मला स्वतःला हा अनुभव आलाय कारण मी काही माझे खूप जुने मित्र आहेत आणि आज ते त्यांचा ऑडिओ गॅन घेतला तर त्याच्यामध्ये माझं एक वेगळी केमिस्ट्री झालेली आहे आणि एक खूपच वेगळ्या टाईपचा माणूस, खूप सिनियर, आता अमृत गंगर सारखा, तर मला थोडंफार बुकेशच झालेलं आहे. पण मला तो फरक जाणवतो कारण मग रेफरन्सेस असतात. बरोबर, अगदी इंटरव्ह्यूच्या आधी 2 मिनिटं आधी काहीतरी बोललेलं पण आठवतं आणि मग त्याचा एक रेफरन्स. त्यामुळे मुलाखत करायची भूमिका इतकी अवघड आहे की मला या माणसाबद्दल सगळं माहिती आहे पण तरी मला असं भासवायचंय की मला काही माहिती नाही. सो त्याला ते आधी कळलं पाहिजे की मला काहीच माहिती नाहीये पण मला तरी माहिती आणि मी त्याला फक्त त्या मुद्द्यांवर न्यायचं आहे, त्या ट्रॅक मी त्याला भरकटू द्यायचा नाहीये.
हे माहिती पाहिजे. कालच मला परत एक आठवलं याच्यावर ना, की कालच मी एका मित्राला सांगत होतो, ते पु ल देशपांडे आणि वसंतराव देशपांडे यांचा जो इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये ते बोलले तुम्ही कुठले देशपांडे. आता ते एवढे वर्ष ओळखतायत तरी त्यांनी मुद्दाम तो विचारला, कारण लोकांना माहिती नसतं. बरोबर. आणि चौथा भाग आहे वक्त्याचा. वक्त्याला एखादा विषय सखोल मांडता आला पाहिजे. सूत्रसंचालक वरवर बोलला तरी चालेल, निवेदक थोडं वरवर बोलला तरी चालेल, पण वक्त्याला वरवर बोलून चालत नाही. बरेच वेळा असं होतं की तुम्ही भाषण ऐकता त्यावेळेला विलक्षण प्रभावित होता, पण जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा तुमच्या लक्षात असतं की टेक होम काय तर काही नाहीये, कारण ते फक्त शब्दांमध्येच त्या वक्त्याने आपल्याला भुलवलं, पण विचार दिला का? त्यामुळे वक्त्याचं मुख्य काम विचार देणं. असे चार मला या कलेतले भाग वाटतात. इनफॅक्ट याच्यामध्ये एक इंग्लिशचा रेफरन्स आहे जो लहानपणी मला ऍटलीस्ट सांगितला गेलेला, डेरिको ब्रायन जो बोनविटा क्विझ कॉन्टेस्टचा होस्ट होता, फारच छान, तर त्याचा किंवा जो सिद्धार्थ बसू हा किंवा प्रणय मुखर्जी, तो त्यांचं इंग्लिश एवढं साधं आणि सोपं होतं की काही असं वाटत नाही की ते जार्गन बोलतायत किंवा हेवी इंग्लिश बोलतायत, पण ते देवर एक्सलेंट इन देअर कम्युनिकेशन स्किल्स. आणि त्याच्यामध्ये आणि मुख्य सूत्रसंचालन असो निवेदन असो वेगळा आवाज लावण्याची गरज नसते. मला त्यांच्याशी बोलता आलं की झालं, नाहीतर मग आकाशवाणीची ही आहे अस्मिता वाहिनी कशाला, आकाशवाणीची ही अस्मिता वाहिनी आहे, सगळ्यांना माहितीये, त्यांना माहितीये, मला माहितीये, मग मी वेगळं बोलण्याची गरज काय? जितकं मी माझं रोजचं बोलणं बोलते ना तेवढा पर्सनल, तेवढ्या सहज बोललं पाहिजे, पण माझ्या रोजच्या बोलण्यापेक्षा मला भाषेच्या दृष्टीतनं थोडं वर बोलायला पाहिजे, एवढं नक्की. पण मग ते फेक असते त्याला काय म्हणजे ते कसं ते काय आलं हे, म्हणजे मी ते म्हटलं ना ते श्रवणातनं सुधारतं. जेवढं छान आपण वेगवेगळं ऐकू ना, मुख्य मला कुठल्या शब्दावर भर द्यायचा आहे. उदाहरणार्थ तुझा शर्ट छान आहे हे वाक्य आहे, तर मला तुझा शर्ट छान आहे म्हणजे ती त्याचा नाहीये. बरोबर. तुझा शर्ट छान आहे म्हणजे तू बाकी तुझं काय ते चांगलं नाही. तुझा शर्ट छान आहे, अरे मग कशाला बदलतोयस? मी ज्या शब्दावर भर देते त्याच्या पद्धतीने तो अर्थ पोषणार आहे, त्यामुळे मी कशावर भर द्यायचा हे मला माहिती पाहिजे. आणि म्हणून सुरुवात करताना म्हणजे जे ह्या क्षेत्रामध्ये सुरुवात करतायत येत आहेत त्यांनी कधीही फाजील आत्मविश्वासावर राहू नये की आम्ही तिथं गेल्यावर बोलतो. असं होत नाही. कुठल्याही कलेला मेहनतीशिवाय काही मिळत नाही. उत्स्फूर्तता ही खूप नंतर येते. आणि तयारी केल्याशिवाय एकच गोष्ट मिळते माणसाला, पुलंनी म्हटलंय, तयारी केल्याशिवाय एकच गोष्ट मिळते ती म्हणजे फजिती. म्हणून कुठल्याही बिगिनर्स असो, सुरुवात केलेला असो, कुणीही इतक्या आत्मविश्वासावर राहू नये. अतिआत्मविश्वास आम्ही काय तिथल्या तिथे बोलून घेतो नाही होत. निदान विचार तुम्ही लिहून काढू नका, नसते सवय. आता मला पण सगळं लिहायची सवय नाहीये, पण निदान विचार आपला सतत झाला पाहिजे की बाबा मला नेमकं काय पोचवायचंय. आणि माझा विचार जर स्पष्ट असेल तरच माझं उच्चारण स्पष्ट होतं, कारण मला माहितीये मला हेच सांगायचंय. म्हणजे मी नेहमी म्हणते, याला उदाहरण सांगते मी, की माऊलींचं अभंग आहे की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा. आता कसं म्हणायला पाहिजे हे गाणं, म्हणजे मी गाण्यात नाही म्हणत आहे, मी साध्या याच्यात गद्यात कसं म्हटलं पाहिजे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, असं म्हणायचंय का? हा आलाय तो आलाय तो आलाय, नाही. माऊलीनं दाखवायचंय की मला विठ्ठल प्रत्यक्ष दिसतोय, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. त्यामुळे माझा भार कशावर असला पाहिजे याचा विचार आधी माझा झाला तर मी समोरच्या पर्यंत पोहोचवणार ना. तर तो हा विठ्ठल बरवा हा माधव आलाय केशव आलाय हा गोविंद पण आलाच वाटत असाही अर्थ होतो. तसं नाही, लोकांच्या चर्चा चालू असतात, देव आहे का नाही, मग तो असेल तर कसा दिसेल. माऊली म्हणतात मी दाखवतोय ना प्रत्यक्ष, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. सुंदर. त्यामुळे जोपर्यंत माझा विचार झाला नाहीये तो असाच असला पाहिजे असं नाही. माऊलीनं कदाचित त्याच्यातनं काही वेगळं दाखवायचं असेल, माझ्या पातळीवर मला एवढंच कळलंय, पण जे मला कळलंय तेच मला मांडता येतं. म्हणून पाठांतर करून पहिली 10 व्याख्यानं तुम्ही देऊ शकता, 11 व्याख्यान तुम्ही देऊ शकत नाही, म्हणजे देता कामा नये असं माझं म्हणणं आहे. मला तर वाटतं 10 पण देऊ नाही, म्हणजे कोणाला अगदी वाटतच असेल तर काही पाठ करून तर पाठ करून होत नाहीत ह्या गोष्टी. खूप सुंदर. हा प्रश्न साधारण थोडासा काय म्हणतात त्याला खूप बेसिक आहे,
पण हा मी खूप जणांना विचारलाय, पण मला नक्कीच अपेक्षा आहे की एक वेगळा इन्साइट मिळेल याच्यातून. की जे म्हणतात ना की बोलताना भाषेवर कमांड पाहिजे, प्रभुत्व पाहिजे, तर ते कमांड किंवा प्रभुत्व म्हणजे नक्की काय? म्हणजे तुम्ही बोलायला सुरुवात केल्यानंतर एकदा तुमच्या मुखातनं शब्द बाहेर पडला तो धब, म्हणजे काय म्हणतात पाण्यासारखा असतो. पाण्याचा थेंब एकदा खाली पडला की तो पडला, तो पुन्हा येतो का वर? नाही. आपल्याकडे ते रिवाइंडचं बटन नाहीये. त्याच्यामुळे एकदा तुम्ही बोलायला सुरुवात केल्यानंतर त्या शब्दाला अनुलग, काय म्हणताला, अनुषंगिक आणि त्या शब्दाच्या मागून जातील असे शब्द एकामागोमाग येणं म्हणजे भाषेवर प्रभुत्व असणं. उदाहरणार्थ समजा तुम्ही असं म्हटलं की त्याची तो इतका प्रगल्भ आहे की त्याची, आता त्याची म्हटल्यानंतर तुम्ही ज्ञान म्हणणार का? माझ्या मनात ज्ञान हा शब्द आहे, पण मी उच्चारलाय काय त्याची, मग त्याची ज्ञान खूप वरच्या पातळीवर आहे मी म्हणू का? नाही चालणार. मग त्या क्षणी मला माझा शब्द बदलता आला पाहिजे. जर मी त्याची म्हटलंय तर मग त्याची विद्या. म्हणजे तुम्हाला हे एक मी सामान्य उदाहरण दिलं की असं बऱ्याचदा होतं आपण बोलायला लागतो आणि मग आपलं जेंडर, आता भाषेमध्ये आपल्या संस्कृत पासून निर्माण झालेल्या प्रत्येक भाषेमध्ये जेंडरचं हे महत्व आहे. म्हणजे तो मुलगा ती मुलगी हेच बरोबर आहे, ते झाड. मग आता मी समजा तो म्हटलाय पण मला झाड म्हणायचंय, तर मी असं म्हणणार का तो झाड किती छान आहे? मग माझ्या बोलण्यात काय अर्थ आहे? मग माझं मग तो त्या ठिकाणी मला पटकन वृक्ष शब्द आठवला पाहिजे. म्हणजे तुमच्या बोलण्याला, हे मला असं वाटतं की हा भाषेचा पहिला भाग आहे कमांडचा, की तुम्हाला तोंडातनं बाहेर पडलेल्या शब्दाला अनुषंगिक असे सगळे शब्द एकामागोमाग उच्चारता येणं हा एक पहिला भाग आहे की भाषेवर प्रभुत्व असण्याचा. दुसरं, तुम्हाला योग्य शब्दच योग्य ठिकाणी वापरता आला पाहिजे. मला याच्यामध्ये, सॉरी मी इंटरप्ट करीन, नाही कर ना, मला एवढं चांगलं वाटतंय हे सगळं ऐकायला की वा आणि सुंदर पेक्षा काही असतात का दुसरे शब्द? कारण मला पुढे म्हणजे ह्याच ऑडिओगॅन पासून सुरुवात करतो समजायला की कसं रिस्पॉन्ड करायचं एवढ्या चांगल्या थॉट्सना. हो, तू जे तुझ्या मनात येईल की आता हल्ली काय झालंय माहितीये का, मी काही शब्द म्हणजे मला कुणावरही काही हे नाही करायचं, पण एक भाषेचं प्रेमी म्हणून मी सांगते भाषेची की दिग्गज हा शब्द सतत वापरला जातो. आज आपल्याकडे दिग्गज आलेत, आज आपल्याकडे दिग्गज आलेत. अरे दिग्गज म्हणजे काय? हा दिग्गज हा एकच शब्द आहे का भाषेत? मान्यवर आहे, प्रतिभावान आहे, कलावान आहे, अभ्यासक आहेत, विद्वान आहेत. मग त्या त्या व्यक्तीला तो शब्द आपण दिला पाहिजे. जर एखादा संगीतकार असेल तर दिग्गज संगीतकार, नाही प्रतिभावान संगीतकार. एखादा अभ्यासक असेल तर अभ्यासकाला प्रतिभेपेक्षा प्रज्ञा महत्वाची असते. तर आपण म्हणू शकतो की अतिशय प्रज्ञावान अभ्यासक, या विषयातले विद्वान, या विषयातले गाढे तज्ञ. बापरे, एवढ्यासाठी वोकॅबलरी तेवढी चांगली असली पाहिजे. एक्झॅक्टली. आणि मुख्य नुसतं, जसं इंदिराबाई संतांनी म्हटलं होतं की कवी कोण चांगला, तर ज्याच्या घरी शब्दांचे भरभरून रांजण भरून ठेवलेले आहेत. पण मी पुढे जाऊन असं म्हणते की रांजण पुष्कळ भरले असतील हो, पण नेमकं कुठल्या रांजणातला शब्द कुठल्या वेळेला काढायचा हेही माहिती पाहिजे. त्यामुळे योग्य शब्द वापरणं हे फार गरजेचं असतं. दुसऱ्या भाषांचा प्रभाव आपल्यावरती पडतो आणि तो तुमच्या, जेव्हा तुम्ही माईकच्या समोर उभा राहता त्यावेळेला तो असता कामा नये. म्हणजे उदाहरणार्थ, गर्व से कहो हम हिंदू है. आता आपण मराठीत तेच म्हणायला लागतोय, आम्ही गर्वानं म्हणतो आम्ही हिंदू आहोत. गर्व या शब्दाला मराठी भाषेमध्ये एक नकारात्मक छटा आहे. तो ना गर्विष्ठ आहे, म्हणजे तो चांगला आहे का? गर्व या शब्दाला एक नकारात्मक छटा आहे. मग तुम्ही कसं म्हणता, आम्ही गर्वानं म्हणतो आम्ही हिंदू आहोत, कारण ते हिंदीत म्हणतात म्हणून. मग आपल्याकडे काय आलं पाहिजे? आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदू असल्याचा. गर्व आणि अभिमान छटा आहे. ती छटा समजणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक शब्दाला एक छटा आहे आणि म्हणून शब्दाकडे आपल्याला, आणि मी तर नेहमी असं म्हणते की आपल्याला शब्द वापरता येतात. एक शब्द वापरण्यासाठी मेंदूमध्ये एवढी प्रक्रिया घडलेली असते, त्यामुळे आपण त्यांना धन्यवाद देत योग्य शब्दच वापरला पाहिजे. याच्यामध्ये एक मला दोन गोष्टी सांगायच्या. एक वेगळा ऍस्पेक्ट असा पण येतो की जसं तुम्ही आता हे म्हणालात की दिग्गज, तसं इंग्लिशमध्ये बऱ्याच ठिकाणी एपिक असा शब्द यायला लागलाय आता. तर एपिक म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, तर ती त्याच्यामध्ये असं आहे की नुसतं वोकॅबलरीचा प्रॉब्लेम नाहीये, पण ती गोष्ट किती महत्वाची आहे
ही तोलता पण येत नाहीये. बरोबर आहे. आणि काय होतं, ते फ्लॅट होत चाललंय की त्याची डिग्रीज आहेत ना. बरोबर आहे, त्याची डिग्निटी आपण ठेवत नाही शब्दांची. मी तो बोथट करून टाकतोय शब्द. आणि सतत इतकी असामान्य स्तुती ही करू नये. म्हणजे आत्ता जो मुलगा एक चार गाणी गातोय त्याला तुम्ही आप भारत की शान हो म्हणणं अर्थ नाही. अजून त्याचं अख्खं आयुष्य पुढे जायचंय. त्यामुळे तू छान वाटेवर आहेस, अशीच प्रगती करत राहिलास तर त्याला कळतं की त्याच्यावर खूप जबाबदारी आहे. तू आत्ताच म्हटलं की तू भारत की शान आहेस, मग काय राहिलं त्याला? त्याला काही पुढे गोल पाहिजे ना. वा, खूप सुंदर पद्धतीने. त्यामुळे आपण बोलताना त्या व्यक्तीला इतकंही, काही जण असं असतात ना की ते वक्ते म्हणजे बस आता ह्याच्या पलीकडे दुसरं भाषणच नाही असे त्यांचे आभार मानले जातात. कशाला, जे खरं आहे ना ते सांगावं. म्हणजे तो वाईट बोलला तर खरं बोलू नये, पण तो चांगलं बोलला, खरंच चांगलं बोलला तरी केवळ असामान्य एकमेवाद्वितीय हे वक्ते कशाला. उद्या दुसऱ्याला तर त्याला पण हेच म्हणणार आहेस ना की हा एकमेवाद्वितीय म्हणून. मग कशाला, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्याला दिलं असे विचारवंत समाजामध्ये असणं म्हणजे त्यालाही जाणीव होते की तो एकटा नाही अनेक आहेत. की असे विचारवंत समाजामध्ये असणं ही फार मोठी गरज आहे आज समाजाची, आणि हीच माणसं आपल्याला योग्य मार्ग दाखवणार आहेत. म्हणजे भान कुठेही सुटता कामा नये कशाच. याच्यामध्ये माझ्या लिसनर्सना ऍटलीस्ट मी एवढं सांगेन की मी जेव्हा मी आता तरी सध्या दोन वाक्य बनवली आहेत की इट्स अ रिअल प्लेजर टू हॅव यू ऑन ऑडिओगॅन अँड इट्स अ रिअल ऑनर टू हॅव यू ऑन ऑडिओगॅन. हे दोन्ही थॉट नी आणलेले वाक्य आहेत. म्हणजे माझे पठडी म्हणजे माझी ती काय म्हणतात तर टेम्पलेटच येतो. पण ऍटलीस्ट ते दोन जे आहेत ना, ऑनर आणि प्लेजर, मी खूप भान ठेवून ते बोलतो. नाही, आणि खूप छान आहेत ती दोन वाक्य. म्हणजे कसं, खूप मोठा उद्या लताबाई इथे आल्या तर तुला प्लेजर होणारच आहे, पण त्याही पेक्षा ऑनर तो तुझा ऑनर असेल. त्यामुळे आनंद आणि मान या दोन्हीना खूप वेगळ्या छटा आहेत. आणि फार सुंदर आहे ती वाक्य जी तू बनवलीस. मी ह्या ह्याच्यात वापरतोयस. सो धनश्री, मला लास्ट एक म्हणजे ह्या एपिसोडसाठी एक लास्ट प्रश्न असा विचारायचा आहे की लँग्वेजचा काय इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे जसं शब्द निघाले पाहिजेत तसं जनरली आपण जे स्पीच बघतो किंवा हे बघतो ते काय म्हणतात त्याला वेगवेगळे डायलॉग बघतो ऑडियन्स बरोबर असताना, तर त्याच्यामध्ये लँग्वेजचं काय महत्व आहे? म्हणजे नुसतं एकामागोमाग एक बरोबर शब्द येणं एक त्याचा फ्लो झाला, पण मुळात लँग्वेज असते ना. कारण हल्ली खूप प्रश्न उठतायत प्रमाण भाषा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने कुठल्या ऑडियन्सशी बोलताय. जस्ट टू कनेक्ट विथ द ऑडियन्स तुम्ही स्वतःचा दर्जा खाली नाही केला पाहिजे. मला एक सुंदर कुमारजींच्याच इंटरव्ह्यू मधलं आठवत आहे ज्याच्यात ते म्हणतात की ऑडियन्सचा दर्जा कसा वाढतो की त्यांनी जास्ती रुपयाचं तिकीट घेतलं की त्यांचा दर्जा वाढला. पण कलाकाराचा दर्जा कसा वाढेल त्याच्यावर कलाकाराने विचार केला पाहिजे. तर तसं एक वक्त्याने आपला दर्जा इम्प्रूव्ह करत राहणं किंवा त्याच्या संबंधित काही सांगू शकाल? नक्कीच. भाषा ही असं प्रमाण भाषा एक ठरवणं हे खरं तर अन्यायकारक आहे असं मला वाटतं. कारण भाषा ही का निर्माण झाली तर मला तुझ्याशी काहीतरी बोलता यायला पाहिजे. बरोबर, एक संवादाचं साधन आहे. त्यामुळे पुण्यातली भाषा आपण बोलतो तीच भाषा प्रमाण भाषा हे ठरवणं अयोग्य आहे असं मला वाटतं. पुलंनी याचं छान उदाहरण दिलंय. आपण काय म्हणतो की तो आला नव्हता आणि तिथे एक सिंहवता. आता नव्हता आणि व्हता, व्हता म्हटलं की ते ग्रामीण होतं आणि नव्हता म्हटलं की ते हे होतं, पण त्याचा रूट एकच आहे. त्याच्यामुळे कुठली भाषा प्रमाण भाषा असं नाही. आता एखादा गावठी बोलत असेल तरी सुद्धा आपल्याला ऐकावं असं वाटतं ना. किंवा कंटेंटमुळे अर्थात मी म्हटलं तसं की फक्त शब्दांना हे नसतं, त्या शब्द काय अर्थ सांगतो ना त्याच्याकडे. लहान मूल बोलतं ना तेव्हा आपल्याला सगळं माहितीतल्या कविता तो म्हणत असतो, पण तरी आपल्याला आवडतं. कारण तेव्हा आपण त्याचं कंटेंट पाहत नाही, तो कसं बोलतोय हे पाहतो, त्याचं किती छान असणं पाहतो, त्याची निरागसता पाहतो. पण वक्ता मोठा झाला की मात्र लोक त्याचा फक्त कंटेंट विचारात घेतात. अटल बिहारी वाजपेयींचं भाषण का ऐकावंसं वाटलं? कारण त्याच्यामध्ये कंटेंट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी सांगण्याची ताकद आहे. आणि ह्याच्यासाठी भाषा फार महत्वाची आहे. फक्त भाषा मी म्हटलं तसं की साधी सोपी असावी, ती समोरच्याला कळली पाहिजे एवढं नक्की. मग तुम्ही कुठल्याही भाषेत बोला ना, कंटेंट असेल तर भाषा पोचते. हा, आणि मग लँग्वेजचा जे काय विचारायचं होतं मला आता,
नाही तेच मी म्हटलं की भाषा आवश्यक आहे, पण म्हणून ही भाषा महत्वाची, वऱ्हाडी भाषा नको, कोकणी भाषा नको असं काही नसतं. एका सर्टन लेवल नंतर तुम्ही त्या भाषेशी आपसुक जोडले जाता. म्हणजे माझ्या ऑडियन्समध्ये अशी कित्येक माणसं आहेत जी गुजराती आहे, जी तमिळ आहे, जी तेलगू आहेत, त्यांना काही पूर्ण मराठी येत नाही, पण तरी ते 2 तास ऐकतात माझी व्याख्यान आणि आम्हाला सांगतात की आम्हाला कळलं, म्हणजे आम्हाला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळलं. त्यामुळे तो भाव असतो, वक्त्याचा चेहरा बोलत असतो आणि त्याच्यामधला कंटेंट कुठे ना कुठेतरी संस्कृत शब्द येतातच ना सगळ्या संपूर्ण भारताला जोडणारे, त्यामुळे ते त्यांना कळत असतात. म्हणून एक प्रमाण भाषा असण्याची फार काही गरज नाही, चांगलं बोलता आलं पाहिजे एवढं मात्र खरं. ऑलराईट, आपण आजचा एपिसोड याच्यावरच संपवूया. खूप बोलण्यासारखं आहे, पण मी जस्ट गिव्हन द टाइम फ्रेम आणि लोकांचा आजकालचा अटेन्शन स्पॅन ठरवून विचार केला की आपण या 2 भागात करूया. तर अर्थात या भागात आपण जसं लँग्वेज बद्दल बोललो तसं आपण पुढच्या भागात जरा ओरेटरशिप किंवा स्पीकिंग ऍज अ आर्ट फॉर्म या गोष्टीवर बोलू. नक्की. तर खूप खूप थँक्यू तुम्ही आल्याबद्दल आणि खूप मजा आली बोलून. मला पण खूप आनंद झाला. धन्यवाद. थँक्यू. And that's it from today's Gyan session. Catch us on iTunes, Saavn, Stitcher or any podcasting app you use. Do rate us on iTunes and follow us on Twitter, Facebook and Instagram. Stay tuned for more Gyan on audiogyan.com. Till then, bye. My heart skips skipping a beat, you're not close enough, so that space between you and me, let's lose it. The way you're dancing, swaying to the music, girl, that body and how you move it. Every time you cross my mind, girl, I lose it. Alexa, play the Country Heat playlist. Okay. With Amazon Music, a voice is all you need. Get tens of millions of songs. Download the Amazon Music app today.